हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग एंड वेलकम यू ऑल टू रचनाज नव एंजल वर्ल्ड. मी आय सनी. इट्स अ न्यू डे, इट्स अ न्यू बिगनिंग. आणि येस, आता वाजले आहेत ॲक्च्युली 10. मी लेट उठलो आहे कारण येस, हॉस्पिटलला जायचं आहे दुपारी. सो इट्स माझी इव्हनिंग प्लस नाईट, 17 hours ड्युटी. आता न्यू स्केड्यूल स्टार्ट झालं आहे. आणि येस, नायसा पण उठली आहे. नायसा, से गुड मॉर्निंग टू ऑल. Good morning. How are you? How are you all? Say hi properly, Naisa. Hi. Love you all. Hai na? Love you all. So Naisa chi angol ajun pending ahe karan aaj ami tila mast shampoo karnar ahe. Champi karun tiji shampoo karnar ahe na Naisa. Ho Naisa. सो लेट्स गो किचन मध्ये. काय गडबड आहे? गुड मॉर्निंग. सो आज काय स्पेशल? म्हणजे नाही सर. काय करते तू? काय खाणार? सो खूप लोकांना बटाट्याची भाजी बघायची, जी मी युजली बनवते. खूप दिवसांपासून रिक्वेस्ट येत आहेत की प्लीज ती दाखवा. मी आधी सुद्धा दाखवले पण आता मलाच आठवत नाही की ते कोणत्या ब्लॉगमध्ये मी दाखवली. सो इट्स बेटर मी विचार केला मी परत एकदा दाखवेल, कारण आपलं जे पण न्यू यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सुद्धा ते बघायला मिळेल. सो आज मी तुम्हाला ती दाखवणार आहे रेसिपी, पण त्याच्या आधी मी पहिले नाश्ता करून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. आपण जेव्हा लहान होतो आपल्याकडे खूप कमी ऑप्शन्स आणि खूप कमी इनोव्हेटिव्ह आयडियाज होते रिगार्डिंग इंटरॅक्टिव्ह स्टडीज. आपण ॲक्च्युली सगळं काही थेरिटिकलीच शिकलो, सगळ्या सब्जेक्ट्स आपण थेरिटिकली शिकलो, स्पेशली मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्समध्ये आपण कधीच कोणत्याच इझी वेनी किंवा इनोव्हेटिव्ह वेनी कोणतंच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलं नाही आहे. सगळं काही थेरिटिकलीच आपण सॉल्व्ह केलं. पण आजच्या जगात जेव्हा लाईफ एवढी इझी आणि फास्ट झाली आहे इनोव्हेटिव्ह आयडियाजमुळे, आपल्या मुलांना खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीजसुद्धा मिळाले आहेत जिथे ते त्यांचं भविष्य उज्ज्वल करू शकतात. अशाच एका अपॉर्च्युनिटीबद्दल मला समजलं, ते म्हणजे क्यूमॅथ. क्यूमॅथ हा इंडियाचा सर्वात फर्स्ट आफ्टर स्कूल लर्निंग प्रोग्राम आहे, स्पेशली फॉर मॅथ्स अँड कोडिंग फॉर स्टुडंट्स बिटवीन KG to 10th स्टँड. त्यांनी मॅथमॅटिक एवढं सोपं आणि इंटरॅक्टिव्ह केलं आहे विथ सो मच ऑफ प्रॅक्टिकल नॉलेज की मॅथ्स शिकण्यात मुलांना वेगळीच मजा येईल. क्यू मॅथ लाईव्ह आणि पर्सनलाइज इंटरॅक्टिव्ह क्लासेस घेतो फ्रॉम अक्रॉस 15+ कंट्रीज. हा अभ्यासक्रम IIT आणि कॅम्ब्रिज मॅथ एक्सपर्ट यांनी बनवला आहे, ज्यात भारताचे ICSE, CBSE, SSE यांचा अभ्यासक्रमसुद्धा आहे. क्यू मॅथमुळे विद्यार्थीमध्ये स्वतंत्र विचार आणि समस्या सोडण्याची क्षमता वाढते. क्यू मॅथ हे सगळं व्हिज्युअल सिम्युलेशन्सच्या माध्यमाने मुलांना शिकवतात, ज्याने ते मॅथ कन्सेप्ट कधीच विसरत नाही. सो आजच्या काळात कधी कोणी असं विचार केलेलात का की मॅथमॅटिक्स वुड बी सो मच ऑफ फन फॉर युअर किड्स? मी खरंच तुम्हाला सगळ्यांना रिकमेंड करेल की एकदा तरी तुम्ही ट्राय करा क्यू मॅथचा क्लास. सो क्लिक ऑन द लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स टू बुक फॉर अ फ्री ट्रायल क्लास आणि बघा तुमच्या मुलांना किती मजा येते अशा इनोव्हेटिव्ह वेजनी मॅथमॅटिक्स शिकण्यात. सगळं कसारा काढणं चाललंय. तिथे टाकायला सांगितलं डब्बा.
ते डस्टबिन आहे. सगळं तिथे जाऊन नाही टाकायचं बाबू. मग आता ह्याच्या आतमधलं कुठे आहे? ह्याच्या आतमधलं जाण तुम्हाला पण माहिती तिची रेसिपी आणि दाखवणं इज डिफरंट, टेस्ट करणं इज कम्प्लिटली डिफरंट. दिसायला चांगलं असेल तर टेस्ट पण चांगलीच असणार आणि मी नॉट नेसेसरी मला चुकीचं क्रिटिक नाही. सनीचं एक आहे, नाही आवडलं तर नाही बोलतो पण खूप ॲडजस्टमेंट करतो. असं खूप नखरे वगैरे नाही आहेत त्याचे. फॉर एक्झाम्पल आता थोडे दिवस आधी मी अंडा करी त्याला दिलेली टिफिनला आणि थोडस घरून निघण्याच्या आधीच मला कळलेलं की त्यात सॉल्ट जास्त आहे आणि आय वॉज लाईक की यार नको घेऊ, मी काहीतरी दुसरं बनवते. बट देन ही वॉज लाईक की इट्स ओके, मी करेल मॅनेज. आणि रात्री त्याचा फोन येतो आणि मला बोलतो छान झालेली. मी ऍक्च्युली छान झालेली पण मी ती भाजी कशी खाल्ली मला माहिती, कारण भाजी म्हणजे अंडा करी. कारण माझ्याकडे हार्डली 1 मिनिट होता आणि मला इमर्जन्सी कॉलला जायचं होतं. सो फटाफट फटाफट खाऊन मी पळालो. आजीला सांगायला आली. जसं मी आधी तुम्हाला बोलली ऑन डिमांड, मी परत एकदा तुम्हाला ती आज दाखवणार आहे. आणि हे मध्ये मध्ये आवाज येणार. सो त्याचे इन्ग्रेडियंट्स खूप सिम्पल आणि सोपे आहेत. एक तर आपल्याला उकड बटाटा घ्यायचा आहे जो उकडलेला असायला पाहिजे बॉईल. देन मिरची जी मी पाण्यात भिजून ठेवलेली थोड्या वेळ, थोडं सॉफ्ट व्हायला, म्हणजे आपण जेव्हा ग्राइंड करतो ते प्रॉपरली ग्राइंड होऊन. जर तुम्हाला त्याच्या आतमधल्या बिया काढायचं आहेत तर ते तुम्ही काढू शकता, तर तुम्ही स्पायसी नसेल खाल. पण जर तुम्हाला मिरची नसेल वापरायची पण नका वापरू. पण मला असं वाटतं की मिरची वापरा, थोडीशी वेगळी टेस्ट येते. लसूण आणि ओलं खोबरं. सो मी लास्ट टाइम जेव्हा दाखवलेलं तेव्हा मी माझ्या छोट्याशा पाट्यावर दाखवलेलं, तुम्ही बघू शकताय. सो ह्याच्यावर मी ते दाखवलेलं लास्ट टाइम. पण आता ना माझ्याकडे टाईम नाही आहे एवढा, कारण पाट्यावर यू नो खूप वेळ लागतो ते असं करायला. पण मला आय एम नॉट यूज टू दॅट, म्हणून मी मिक्सरमध्ये करणार आहे. बिकॉज सगळ्यांकडेच पाटा वरवंट असतो असं नाही आहे, इव्हन तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता. सो आपल्याला सगळं थोडं थोडं घ्यायचं आहे. बटाटी जेवढी आहे तेवढा क्वांटिटीचं ते बाकीचा मसाला घ्यायचा नाही आहे, कारण ते जास्त झालं तर मग खोबरं जास्त होईल, बटाटे कमी लागतील आणि मग ते एकदम वेगळं लागतं. सो आपल्याला थोडं थोडंसंच घ्यायचं आहे. अंदाजे घ्या, तुमचे जेवढे जसे बटाटे आहेत तेवढं तुम्ही खोबरं घ्या. आता एवढं अशा बटाट्याला मी एवढं खोबरं घेतलं आहे आणि मग ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मी टाकतीये. आणि लसूण. सो लसूण फोडणीवर सुद्धा नंतर टाकायचं आहे, त्यासाठी मी ह्यात थोडंच टाकेल. आणि पाणी नाही टाकायचं आहे, तसंच ग्राइंड करा. जर तुम्हाला वाटलं की खूपच सुकं आणि एकत्र येत नाही आहे तरच मग थोडंसं एकदम थोडंसं पाणी टाका.
तीच गोष्ट जर तुम्ही पाट्यावर कराल ना तर त्याची थोडीशी टेस्ट वेगळी लागते, थोडस रॉनेस असतो त्यात, थोडस आपलं ट्रेडिशनल टच असत म्हणून ती छान लागते. सो तुम्ही बघू शकताय आता माझा तो मसाला जो आहे विदाउट पाणी टाकून तो झालेला आहे. तर आम्ही स्पायसी लवर आहोत त्याच्यामुळे जास्त मिरच्या मी टाकलेल्या आहे. ह्याच्यानंतर आपल्याला मिरची पावडर सुद्धा टाकायची आहे. सो त्यानुसार तुम्ही तुमच्या मिरच्या वगैरे घ्या. मी गॅसच चालू नाही घेत. तेल गरम झालंय त्यानंतर आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे लसूण बारीक चिरलेले. ऍक्च्युली ही बटाटे आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो. एक असं पण आहे की जिरं नाही मोहरी टाकायचं, मग लसणाचे पाकळ्या टाकायच्या आणि मग बटाटे, मग त्याच्यावरती लाल तिखट मीठ आणि मग वरनं ओलं खोबरं टाकायचं. ही अशी पण पद्धत आहे. युजली मी तशीच बनवायची पण नंतर आईने मला ही पद्धत सांगितली. अजून एक आहे जे आपलं कांदा लसूण जो मसाला असतो तो लावून सुद्धा खूप लोक करतात. ती पण एक वेगळी पद्धत आहे. जर लाल बटाटे करायचे असतील तर तुम्ही आता इथे जास्त काय म्हणतात त्याला लाल नाही करत आहे लसूण, तर नंतर मध्ये जास्तच करपले जातात असं वाटतं. आता मी ह्याच्यावर हे टाकते. ह्याच्यावर आपलं लाल तिखट टाकायचंय ॲज पर युअर टेस्ट, तुम्हाला कसं हवं आहे. आता मी ह्यात बटाटी ॲड करते. सो बटाटी पण तुम्ही बघा थोडीशी मोठी मोठी कापली आहेत, एकदम छोटे नाही कापले आहेत. ते छान लागतात असे जर कापले तर, एकदम छोटे कापले तर तरी छान लागतात, पण ते जरा असं जरा जास्त चांगलं लागतं. सो खूप लोकांनी मला विचारलंय की तुम्ही ओन जो मायक्रो आहे तो मी कशासाठी युज करते, तुम्ही कधी त्याच्याबद्दल दाखवतच नाही. सो एकतर बटाटी ह्याच्यासाठी मी युज करते, खूप कन्व्हिनियंट आहे. जसं मी आधी सुद्धा खूप एका ब्लॉगमध्ये सांगितलंय, पाण्याचा अंदाज कधी कधी आपल्याला कळत नाही, बटाटी कशी आहे ती आपल्याला कळत नाही बाहेरनं. आणि मग आपण जेव्हा कुकरमध्ये वगैरे शिजवतो तर जास्त ओव्हर कुक्ड वगैरे होऊन जातात. पण वेन इट कम्स टू मायक्रो मला माहिती आहे किती वेळात किती ते बटाटी कशी शिजणार आहेत आणि ती कधीच अशी सॉफ्ट किंवा असं जास्त ज्युसी वगैरे होत नाही. जसं तुम्ही आत्ताही बघू शकताय, नाही तर कधी कधी आपण जे कुकरमधनं करतो तेव्हा नंतर गच्चा होऊन जातो, त्याचा चुरा होऊन जातो. सो एक गोष्ट बटाटी मी त्याच्यात करते, बाकीच्या ज्या गोष्टी असतील गरम करण्याच्या त्यात ऑफकोर्स आम्ही संध्याकाळी कधी काय करायचं असेल गरम तर आम्ही त्यातनं करतो. शेंगदाणे मी त्यात भाजते, कॉफी त्यात करते, मॅगी कधी कधी त्यात करते, पिझ्झा असतो. सो येस अशा छोट्या छोट्याच गोष्टी करते, एकदम मोठ्या मोठ्या गोष्टी मी नाही ट्राय करत. आपलं कप केक तो मी त्याच्यात करते 1 मिनिटवाला. सो आजचा मेनू आहे बटाट्याची भाजी. थोडेसे माझ्याकडे हे होते फ्रीजमध्ये वाटाणे, त्याची मी थोडीशी आमटी केली आहे कारण आम्हाला आता सनी तर संध्याकाळी नाही आहे जेव्हा सो जाणार आहे, तर त्याच्यासाठी मी करते मिसळ मटकीची, म्हणून ते मी मटकी इथे ठेवली. आणि चपाती करायचे आणि भात, दॅट इज डन. मामी जेवण हे पाच मध्ये भात जेवलेलं सगळं टाकून नाही करायचं नाही सर. फर्स्ट ते भरून नाही सर काम करते सगळं, आजीची फर्स्ट भरते इकडे फर्स्ट दे. माझी काय काढलं पर्स मधून, आजीचे पैसे सगळे काढले ना तू. गुड गर्ल, पर्स मध्ये भरून ठेवा सगळं. Yeah.
इज योर नोज नोज आईज 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 नोज चीक आईज नोज 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 एक्शन नाही करायचं दाखवायचं एक्शन नाही करायचं शो योर टंग शो योर टंग 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 ओय डॅम्बिश शो योर टंग काकीला घेऊन जाते कुठे चालली काय म्हणतात बाई काय चाललंय जेवण स्पेशल आज चपाती झाली आहे बसून आज इकडे चपाती काय करते नाही सर वाटीवर आमरस बाकी आहे सो तो खूप दिवस झालेत ना तर काय करायचं म्हणून मी त्याची कुल्फी बनवते बोलवते तिला दूध प्यायली झोपण्याच्या आधी मँगो कॅन्डी सो मस्त जेवलो आहे मी एकदम उत्कृष्ट जेवण झालेलं आणि आता चाललो आहे मी हॉस्पिटलला रचनाला भेटणार आहे उद्या डायरेक्ट काय नाही लवकर ये नीट जा आणि मिस कर आम्हाला जे आम्ही नेहमी म्हणतो चल बाय बाय